मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती, महत्त्व, संक्रांत कशी साजरी करावी, वाहन काय आहे, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला जाणार आहे, मकर संक्रांतीचा मुहूर्त, पुण्यकाळ, मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे व पूजा विधी, त्याचबरोबर सुगडे पूजन व सुगडे पूजन करताना त्यामध्ये काय साहित्य लागते, संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी करतात तर भोगीचेही महत्त्व व भोगी कशी साजरी करावी, संक्रांतीला सुगडे पूजन का करतात व हळदी कुंकू का करावे, तिळगुळाला काय महत्त्व आहे, एकंदरीत सर्वच माहिती मी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मोनिका, तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे. संक्रांतीचे वाहन काय आहे, उपवाहन काय आहे, वस्त्र कोणते परिधान केलेले आहे, यामुळे काय काय नियम पाळायचे, ही सर्व संक्रांतीविषयी महत्त्वाची माहिती आहे व ती या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी सांगणार आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व असते. शास्त्रानुसार सूर्यदेव 12 राशीमध्ये भ्रमण करतात. त्यावेळेस मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. मकर राशी ही सूर्यावर असते तेव्हा तीळ खाणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी स्नान व दान या दोघांनाही विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी मकर संक्रांती ही 14 जानेवारीला येते, परंतु यंदा 2023 मकर संक्रांती ही 15 जानेवारीला असणार आहे. 14 किंवा 15 जानेवारीलाच हा सण येतो. मकर संक्रांती 2023 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचे आपण हे महत्त्व बघत आहोत, ज्यामुळे तुम्हाला मकर संक्रांत साजरी करताना योग्य पद्धतीने साजरी करण्यात येईल. एक अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र शनिदेवाच्या दर्शनासाठी गेले होते. या भेटीत ते सर्व मतभेद विसरून गेले, म्हणूनच असे म्हणतात की या दिवशी सर्व तक्रारी विसरल्या जातात. म्हणूनच आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तिळगुळाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नातेसंबंध सुधारतात. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या वेळी सूर्यग्रह शनिद्वारे मकर राशीत प्रवेश करतो. यावर्षीची मकर संक्रांती आणखीन खास आहे, कारण सूर्य आणि शनी 30 वर्षांनंतर मकर राशीत भेटतील. ग्रहाच्या या स्थितीचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी दान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ व तिळापासून बनवलेल्या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे, असे केल्यास खूप फायदा होईल असे म्हणतात. या दिवशी भगवान शनिदेवाने आपल्या पिता सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला होता. त्यावर प्रसन्न होऊन भगवान सूर्याने शनिदेवाला आशीर्वाद दिला होता की जो या दिवशी तीळ दान करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. याशिवाय तिळाचे दान करण्याने शनिदोष दूर होतात. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर काळे तीळ दान करा, परंतु जर तुम्ही मेष, तुळ, सिंह किंवा मिथुन राशीचे असाल तर यावर्षी तुम्ही राहूचा अशुभ प्रभाव असण्यामुळे तुम्ही ब्लँकेट दान करावे. वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी तांदूळ आणि फळांचे दान करावे. यावर्षी वृषभ आणि कन्या राशींच्या लोकांनी गरजू व्यक्तींना कपडे दान करावे. दुसरीकडे कर्क राशीच्या लोकांनी दूध किंवा तूप दान करावे. आपण दानाविषयी विशेष महत्त्व पाहिलेले आहे व राशीनुसार कोणकोणते दान करावे हे देखील आपण पाहिलेले आहे. मकर संक्रांती या दिवशी भगवान सूर्य उत्तरायण होत असतात. याचसोबत इथून देवतांचे दिवस सुरू होतात असे म्हणतात. मंगल कार्यांना सुद्धा सुरुवात होते. सूर्यदेव मकर संक्रांतीच्या दिवशी अर्घ्याच्या वेळेस जल म्हणजेच पाणी आणि लाल पुष्प म्हणजेच फूल, वस्त्र, गहू, सुपारी इत्यादी अर्पण करावे. पूजानंतर लोकांना दान देण्याचे विशेष महत्त्व असते. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांना स्नान करणे खूप शुभ फलदायी मानले जाते. धार्मिक परंपरेनुसार या नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात. या दिवशी सूर्य आणि शनिदेवाच्या उपासनेसह गायत्री मंत्र आणि सूर्यमंत्राचा जप केला जातो, कारण मकर संक्रांतीवर सूर्य आणि शनीचा प्रभाव पडतो. आता आपण बघूयात संक्रांतीचे वाहन काय आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. वस्त्र पिवळे आणि हातात शस्त्र गदा आहे. केशराचा टिळा
वयाने कुमारी आहे। वास घेण्याकरता तिने जाईचे फूल परिधान केले आहे। समुदाय मुहूर्त 30 पायस भक्षण करणारी आहे। भूषण अर्थ म्हणजेच अलंकार मोती धारण केलेला आहे। दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते। वर नाव राक्षसी, नक्षत्र मंदाकिनी। संक्रांतीने ज्या वस्तू धारण केले आहेत त्या महाग होतील असे म्हणतात। आपल्याकडे संक्रांत कशावर आहे असे विशेष विचारले जाते, त्यामुळे पर्वकालात द्यावयाचे दान काय करायचे आहे तर नवे भांडे द्यावे, गाईला दान करावे, अन्न तीरपात्र तिळगुळ सोने भूमिशक्तीप्रमाणे दान करावे। संक्रांत मुहूर्त पाहूयात। व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे सुगडेवानाचे महत्त्व, सुगडेवान कसे करावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे। आता आपण बघूयात संक्रांतीचा मुहूर्त व पुण्यकाळाचा मुहूर्त काय आहे। पंचांगानुसार 2023 मकर संक्रांतीचा सण रविवारी 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त आहे 7:15 ते 12:30 असेल आणि महापुण्यकाळ मुहूर्त आहे 7:15 ते 9:15। सुगडे पूजन, सुगड्याचे वाण कसे करायचे, त्याचबरोबर हळदी कुंकू कसे करायचे, सुगडे पूजनासाठी लागणारे साहित्य, बोर नाहणं, हलव्याचे दागिने, तिळगुळाचे महत्त्व, पतंग उडवणे, मकर संक्रांतीला काय उपाय करावेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे, नक्की बघा। धन्यवाद।